ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणामध्ये आमदार मोनिका राजळे आणि आमदार मेघना बोर्डीकर यांचं कौतुक केलंय. पंकजा यांच्या भाषणानंतर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. पंकजा मुंडे यांनी आपल्या ऑनलाईन दसरा मेळाव्यामध्ये दोन आमदारांचा विशेष उल्लेख केला आणि त्या दोन आमदार आहेत मोनिका राजळे आणि मेघना बोर्डीकर. मेघनाताई, खरं हे सांगताना समर्पक असं एक उदाहरण म्हणायला पाहिजे की त्या म्हटलं की प्रत्येक मतदारसंघाचे आमदार मीच आहे. अगदी तुमच्या देखील मतदारसंघाचा उल्लेख केला, काय नेमका यापूर्वी सुद्धा आपण दसरा मेळाव्याला आला होतात पण आजच्या या भाषणातून तुम्ही काय घेत? निश्चितच ताईंच्या नेतृत्वात भाजपाने मागच्या 5 वर्षांमध्ये जे काम केलेलं आहे, जे उमेदवार उभे होते ते प्रत्येकाच्या निवडून येण्यामध्ये काही ना काही वाटा ताईंचा होताच आणि एक पक्षाच्या नेत्या म्हणून नेहमी असणारच आहे. तसंच आणि जिंतूरविषयी खास आकर्षण मुंडे साहेबांचंही राहिलेलं आहे. बोर्डीकर आणि मुंडे परिवारामध्ये पहिल्यापासून संबंध राहिलेले आहेत त्यामुळे देखील. पण हे बोलत असताना अनेक गोष्टीला त्यांनी स्पर्श करून गेले. अगदी अभिमन्यू जसा भेदतो तसा चक्रव्यूह भेदून आम्ही बाहेर देखील पडू शकतो यासोबत सांगत असताना राज्यभत्र्याचा दौरा देखील त्यांनी जाहीर केला आहे. खरं तर मागचे 6 महिने स्वाभाविक आहे, कोरोनामुळे सगळे घरात होते पण इथून पण पुढे नेमकं काय असेल? हे बघा, कुठलाही लोकप्रतिनिधी जास्त वेळ घरामध्ये राहू शकत नाही कारण की शेवटी जनतेला कार्यकर्त्यांना नेत्याकडनं अपेक्षा असतात. ह्या कोरोना काळामुळे ताई येऊ शकल्या नव्हत्या आणि साहजिकच आता पद असो किंवा नसो कुठलाही नेता घरात राहू शकत नाही. म्हणजे काय नेमकी परिस्थिती आहे, कारण मतदारसंघ आणि एकूण बीड जिल्ह्याशी आपलं फार जुनं नातं आहे त्या अर्थाने, पण एकूण ताईंनी जे आज सल्ला दिला, ताईंनी जे संदेश दिला त्या संदर्भात काय सांगाल? राज्यभर फिरायचंच आहे पण ऊसतोड कामगारांसंदर्भामधली भूमिका पण सांगा. प्रथम तर मी आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून विजयादशमीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते. सालाबादप्रमाणे ह्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आज आदरणीय लोकनेते पंकजाताईंनी संपूर्ण महाराष्ट्राला विशेषतः ताईंवर आणि मुंडेसाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व त्यांच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिलेला आहे आणि या संदेशाच्या माध्यमातून ताईंनी जो मनोदय व्यक्त केला की गेल्या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये त्या मतदारसंघामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये फिरू शकलेल्या नव्हत्या, परंतु आजच्या या दसऱ्या मेळामधून निश्चितच सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळणार आहे. पुन्हा पहिल्यासारख्या पंकजाताई सक्रिय होतील. ओला दुष्काळ पडला तर ताईंनी हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी जिंतूर या मतदारसंघाचाही सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत दौरा केला आणि शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातील वाडी वस्तीच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहे. पण जेव्हा जेव्हा शेतकरी असेल किंवा ताईंवर मुंडेसाहेबांवर प्रेम करणारा जो कार्यकर्ता असेल तो सर्व जाती धर्माचा असेल त्यांच्या अडीअडचणीला काही मुंडेसाहेब आणि त्याचप्रमाणे पंकजाताईसुद्धा धावून आलेले आहेत आणि निश्चितच विशेषतः बीड जिल्ह्यानंतर ते आमच्या पाथर्डीला मावशीचे उपमा द्यायचे आणि त्यामुळे अधिक महाराष्ट्रामध्ये पाथर्डी आणि बीड जिल्ह्यानंतर आमच्या परळीनंतर आमच्या पाथर्डीवर विशेष प्रेम मुंडेसाहेबांचं होतं आणि पंकजाताईंचं होतं. तर आपण ऐकतोय की आजच्या या सगळ्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली असंच मत मोनिका राजळे आणि मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केलंय. गोविंद शेळके, एबीपी माझा, भगवान भक्तीगड, सावरगाव.